हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझं नाव आहे सौजन्य साने आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो गाईज, आता मी सध्या ना मुंबईला आहे, तर रात्रीच्या ना 11 वाजलेले आहेत आणि उद्या मी जाणार आहे सावंतवाडीला. सो माझ्या चॅनलवरती ना हा एक पहिला असा एक प्रॉपर ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे आपण फक्त एक जर्नी दाखवणार आहोत मुंबई टू सावंतवाडीची. पण ही जर्नी दाखवायचं मेन इंटेन्शन हे आहे की हा जो प्रवास असणार आहे ना हा विस्टाडोम कोचमधून होणार आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर रिसेंटली जन शताब्दी एक्सप्रेसला ना विस्टाडोम कोच लावण्यात आलेला आहे. सो आपला जो प्रवास होणार आहे ना तो ह्या पर्टिक्युलर कोचमधून होणार आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहे, कारण का मी आहे ना फर्स्ट टाईम असा प्रवास करणार आहे, म्हणजे ह्या पर्टिक्युलर डब्यामधून प्रवास करणार आहे. सो हा प्रवास ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, माझा एक्सपिरियन्स कसा होता, तुम्हाला काय काय बघायला मिळू शकतं ट्रेनमधून, किंवा कसा एकंदरीत प्रवास असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो आपली ट्रेन आहे उद्या सकाळी दादरवरून 5:20. सो आता सध्या मी यांना झोपणार आहे, कारण का आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. मी खूप एक्सायटेड आहे, बट आपण डिरेक्टली यांना तर उद्या सकाळी दादर स्टेशनला भेटणार आहोत. ओके, आता मी जस्ट रत्नागिरीला पोहोचलेलो आहे, जस्ट थांबलेलो आहे, रत्नागिरी क्रॉस केलेला आहे. आतापर्यंत जो प्रवास होता ना तो खूपच चांगला होता, खूप मजा आली आणि खूप वेगळा अनुभव होता. सो मी तुम्हाला ना एक शॉर्ट टूर देतो, म्हणजे एक क्विक टूर देतो ट्रेनच्या डब्याची. त्याबाजूला तुम्हाला सीटिंगची अरेंजमेंट बघायला मिळते. सो ही सीटिंगची अरेंजमेंट खूप सही आहे आणि हे सीट्स आहेत ना ॲक्च्युली ऑलमोस्ट रिव्हॉल्व्ह होतात 380 degrees. आणि तुम्हाला आता ॲक्च्युली गाडी भोगद्यामध्ये आहे, सो आता तुम्हाला नीट दिसत नसेल, पण ना एकदम मस्त तुम्हाला एक व्ह्यू बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता आता बघा, येस आता एकदम मस्त असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळत असेल. सो असा एक सही व्ह्यू बघायला मिळतो इकडून आणि डेफिनेटली वर्थ इट आहे हा सगळा एक्सपिरियन्स. सेपरेट कंपार्टमेंट आहे जिकडे तुम्हाला ना पूर्ण 360 degree व्ह्यू मिळतो, ऑलमोस्ट 360 degree. सो तुम्ही इकडे बघू शकता, तुम्हाला असं एक मस्त इथे एक विंडो आहे, तुम्ही इकडे बसू शकतात आणि मस्त असं एक यु नो टाईम तुम्ही स्पेंड करू शकतात.
हा जो पूर्ण डबा आहे ना किंवा हा जे कंपार्टमेंट आहे ते मेन सिटिंगच्याहून थोडंसं त्यांनी बाजूला काढलेलं आहे. सो इकडे मम्मी आणि मावशी, कसं वाटतंय? सो इथून बघा, मस्त एक व्ह्यू भेटतो तुम्हाला असं मागे, आणि तुम्ही इथे येऊन बसून मस्त रिलॅक्स करू शकतात, एन्जॉय करू शकतात. सो इकडे मस्त फोटो सेशन चालू आहे. आपला प्रवास आता संपलेला आहे आणि मी सावंतवाडीला घरी आलेलो आहे. ॲक्च्युली आता संध्याकाळच्या तर 7 वाजलेले आहेत. मी पोचलो अराऊंड 3:30, थोडा लेट झाला. ओके, बट एनी विच वेज, ओके, आता व्हिडिओ शूट करण्याचं इंटेन्शन हे की मला एक रिव्ह्यू द्यायचा होता तुम्हाला की यु नो माझा प्रवास कसा होता, माझा एक्सपिरियन्स कसा होता. दो मी व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगितलं की यु नो इट वॉज व्हेरी गुड, मला खूप आवडलं, नो डाऊट इन दॅट. बट नो प्रत्येक गोष्टीमध्ये ना काही ना काहीतरी अशा म्हणजे नेगेटिव्ह ॲस्पेक्ट असतोच. सो यु नो दोन गोष्टी अशा आहेत ज्या मला आवडल्या नाहीत, किंवा आय वूड से लाईक दिस की ते अजून बेटर करता येतील. ओके, सो सगळ्यात पहिली गोष्ट होती की ट्रेनमधलं जे जेवण होतं ना त्याच्याबद्दल एक डेफिनेटली थोडंसं इम्प्रूव्हमेंट केली जाऊ शकते. ट्रेनची तिकीट आहे ना ती अराऊंड 1850 का 2000 अशी त्या पर्टिक्युलर तिकीटची कॉस्ट आहे. आता कॉस्ट इश्यू नाही आहे, डेफिनेटली इट इज वर्थ द एक्सपिरियन्स. पण त्या कॉस्टमध्ये यु नो जर त्यांनी ॲटलीस्ट थोडासा ब्रेकफास्ट तरी इन्क्लूड केला, इफ नॉट टोटल लंच, पण ब्रेकफास्ट जरी इन्क्लूड केला तरी ते बेटर होऊ शकतं. आणि ते जरी नसेल तरी आय थिंक यु नो सिन्स ह्या पर्टिक्युलर गाडीला ना पॅन्ट्री कार नाही आहे, त्याच्यामुळे काय होतं की जो बेसिकली जो ब्रेकफास्ट किंवा जे जेवण येतं ना ते एक नॉर्मल वेंडरकडून कुठून तरी मागवलं जातं. आणि देअरफोर मला असं वाटतं की जर एवढं प्रीमियम सर्व्हिस तुम्हाला मिळत असेल इन टर्म्स ऑफ द सिटिंग, म्हणजे जे काय आपला पूर्ण डब्बा आहे तो इतका प्रीमियम असेल, तर जेवण पण त्याच क्वालिटीचं असेल तर मला वाटतं अजून जास्त बेटर होऊ शकतं. बट आय डोंट थिंक सो, म्हणजे इट्स नॉट अ इशू लाईक असं मला वाटत नाही की मोठा इश्यू येतो. सो ते जर अजून थोडंसं बेटर केलं तर आय थिंक सो इट विल बी अ टोटल प्रीमियम एक्सपिरियन्स. सेकंड पॉईंट हा म्हणजे नॉट एक्झॅक्टली विस्टाडोम कोचबद्दल असं नाही, पण ही जी कोकण रेल्वे म्हणजे जनशताब्दीचा जो विस्टाडोम कोच आहे त्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह पॉईंट असा येतो की जर तुम्ही मुंबईला परत येणार असाल किंवा मुंबई साईडला येणार असाल फ्रॉम मडगाव, तर ह्यावेळेस कसं होतं माहिती आहे की इफ यू आर पेईंग सो मच फॉर विस्टाडोम कोच दॅन इट इज गोईंग टू बी लिटल बिट ऑन द नेगेटिव्ह साईड. कारण का काय माहिती आहे, जी रिटर्न जर्नी आहे ना ती मोस्ट ऑफ द टाईम काळोखात असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला ॲज सच एक्सपिरियन्स करता येणार नाही. आणि इन ॲडिशन टू दॅट विस्टाडोम कोच जो आहे ना जो जेव्हा रिटर्न जर्नीला हा इंजिनच्या बरोबर मागे लागतो, त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण जे एक यु नो एक जो एक 360 degree व्ह्यूवाला जो कंपार्टमेंट बघितला ज्यामध्ये सगळं ओपन असतं, एक मोठी अशी विंडो आहे, सो त्या विंडोच्या बरोबर समोर येणं तुम्हाला इंजिन लागतं आणि त्याच्यामुळे तो पूर्ण व्ह्यू ब्लॉक होऊन जातो. सो अगेन इट इज लिटिल बिट लाईक यु नो की म्हणजे ते इट्स अ वेस्ट ऑफ मनी, म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण पैसे भरतो म्हणजे डेफिनेटली तो व्ह्यू एन्जॉय करायला तुम्हाला अजिबात करता येत नाही. सो डेफिनेटली ही गोष्ट आय थिंक इम्प्रूव्ह केली पाहिजे. इम्प्रूव्ह करण्यापेक्षा पण म्हणजे तो डब्बा येताना पण म्हणजे रिटर्न जर्नीच्या वेळेस पण जर मागे लावलं तर आय थिंक जास्ती बेटर होऊ शकतं. म्हणजे ॲज ऑन डेट आज 2 ऑगस्ट आहे, सो आजच्या दिवशी मी तुम्हाला हे सांगतोय की असं पर्टिक्युलर गोष्ट आहे. सो नंतर चेंजही होऊ शकते, बट ओवरऑल डेफिनेटली यार म्हणजे इट इज
अ वन टाईम एक्सपिरियन्स तुम्ही जो केलाच पाहिजे. कोकण रेल्वेची जी ॲक्च्युअल ब्युटी आहे ना ती तुम्हाला त्या म्हणजे तू ह्या पर्टिक्युलर डब्यातूनच तुम्हाला घेता येईल असं मला वाटतं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली अशी पण येऊ शकते पण ह्या डब्याची जी मजा आहे ना ती खूपच वेगळी आहे. सो डेफिनेटली यार तुम्ही हे नक्कीच ट्राय केलं पाहिजे. आणि कोकणची जी ॲक्च्युअल ब्युटी आहे ओके जे नेचर आहे ते तुम्हाला मस्तपैकी एन्जॉय करता येईल या डब्यातून. सो हा व्हिडिओ ना मी इथे संपवतो आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि यु नो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला काय करायचं आहे माहितीच आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व्हिडिओवर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअरही करा तुमच्या फॅमिली तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि आपण असंच कुठच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे भेटणार आहोत. सो टिल द नेक्स्ट टाईम बाय बाय.